प्रभाग समिती ब अंतर्गत प्रभाग क्रमांक 16 मधील आदई तलाव येथे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या माध्यमातून विशेष स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं. या मोहिमेत विविध 35 सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर स्वच्छता मोहिमेच्या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त श्री गणेश देशमुख, उपायुक्त गणेश शेट्टे, सहायक आयुक्त डॉ वैभव विधाते, प्रभाग समिती ब सभापती समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे, स्वच्छ भारत अभियानाच्या वरिष्ठ सल्लागार मधुप्रिया आवटे, कनिष्ठ सल्लागार सदाकत अली अन्सारी, मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, स्वच्छता निरीक्षक अजिंक्य हळदे, पर्यवेक्षक संतोष गायकवाड, संदीप कांबळे, साई गणेशचे व्यवस्थापक राकेश भुजबळ, सुपरवायझर चिन्मय घरत या स्वच्छता मोहिमेतून आदई तलाव व परिसरातून अंदाजे 10 टन कचरा गोळा करण्यात आला असून नागरिकांनी कचरा निर्माल्य तलावात न टाकता येत ठेवण्यात आलेल्या मोठ्या कलशांमध्ये टाकावं, जेणेकरून तलाव आणि परिसर स्वच्छ राहील असा संदेश यावेळी सर्व उपस्थितांनी दिला. यावेळी महापालिकेच्या वतीनं उपस्थित सर्व सामाजिक संस्थांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं, तसेच सर्वांचे आभार देखील मानण्यात आले. सर्वप्रथम सर्व पनवेलकरांना स्वच्छ अभियान अंतर्गत जी काही उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केली त्यामुळे महापालिकेला जे काही पारितोषिक मिळालं त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. मागच्या वर्षी पनवेल महानगरपालिकेला सिटीजन फीडबॅक या क्षेत्रामध्ये भारतात क्रमांक 1 पारितोषिक मिळालेलं आहे आणि आज नागरिकांनी अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद नोंदवून ते कसं खरं आहे याची प्रसिद्धी इथं दिली आहे. या ठिकाणी या परिसरातले सर्व नागरिक, शहरातील सर्व विविध संघटना, रॉयन्स असेल, रोटरी असेल, पतंजली योग असेल किंवा अन्य सर्व संघटना, सामाजिक संघटना इथं सहभागी झालेल्या आहेत. महानगरपालिकेचे सन्मान्य महापौर महोदय, स्थायी समितीचे सभापती महोदय, पक्ष नेते महोदय, या भागातील सन्मान्य नगरसेवक नगरसेविका, महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. परंतु जे मुख्य काम केलेलं आहे हे काम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नव्हे तर या संबंधित या परिसरातल्या नागरिकांनी केलं आहे आणि नागरिकांच्या या सहकार्यामुळेच महानगरपालिका या क्षणापर्यंत यशस्वी झाली आहे. मी या सर्व नागरिकांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही मानतो कारण साफसफाई करण्याचं कर्तव्य महानगरपालिकेचं आहे पण स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी संबंध शहराची नागरिकांची आहे आणि ते आम्ही खऱ्या अर्थाने या शहरामध्ये आपण करत आहोत. त्यामुळेच गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये नवीन महापालिका असून सुद्धा आपण राष्ट्रीय स्तरावर आपलं मानांकन प्राप्त करू शकतो. आपण जर बघितलं तर पनवेलमध्ये विविध संस्था आहे, मग रोटरी असेल, लायन्स असेल, विविध ग्रुप्स इथे पनवेलला आहेत, ते सगळे ग्रुप्स आज ह्या उपक्रमामध्ये सामील झाले होते आणि खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद त्यांनी दिला. आपण बघतोय की बाजूला आधी तलाव जे नवीन पनवेलला अटॅच आहे त्या तलावामध्ये आपण बघतोय की बरेचशे कचरा पडलेला असून तो कचरा म्हणजे बराचसा जो असतो तो जे आपल्या घरातील पूजेचा उरलेला कचरा असतो, फुलं असतात, हे सगळं निर्माल्य ह्या लोक इथे आणून टाकतात आणि त्यामुळे किती साफसफाई केली तरी बऱ्याच वेळा इथे हा कचरा पडलेला दिसतो. परंतु आज ज्या प्रकारे ही स्वच्छता मोहीम इथे गेली आहे आणि ज्या अनुषंगाने आज सगळा कचरा बाहेर काढला तर मी नागरिकांना विनंती करेल की आपण हा कचरा या तळ्यामध्ये आणून टाकू नये. आमचे स्वच्छता दूत आहेत किंवा जे मेहनत करणारे आमचे लोक आहेत ते कचरा काढत आहेत पण याचा अर्थ तुम्ही असं नाही की आपण टाकू नये, आपण पण त्यांना हातभार लावला पाहिजे. आपण हा कचरा इथे कृपया आणून टाकू नका कारण आपण पर्याय आणि पर्यावरणाचा आणि पाण्याचा इथे ऱ्हास करत आहोत, प्रदूषण करत आहोत. त्यासाठी मी नागरिकांना विनंती करते की आपण हे स्वच्छता अभियान राबवूच पण त्याबरोबर आपण सर्वांनी सहकार्य आम्हाला करावं आणि जे जी स्थळं आहेत मग चौक असेल, तळं असेल, इथे आपण स्वच्छता राखावी एवढीच त्या दिवशी मी सर्वांना विनंती करते. धन्यवाद. फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे तरुण वर्ग हा आलेला आणि स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेला दिसतोय. हा पूर्वीच्या काळामध्ये या इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अशी अस्वच्छता झालेली होती आणि सिडको ही ना हँडओव्हर करत आहे आणि ना याची सतत स्वच्छता काळजी घेत आहे आणि मग त्यांना मान्यच नाही आहे की इथं तलावाचं महत्त्व किती आहे आणि अशा वेळेला संतोष शेट्टी यांनी मग पुन्हा एकदा सांगतो या इथे स्वच्छता मोहिमेने हातात घेतली आणि गेले 3-4 महिने ते सातत्याने इथं स्वच्छता ही करत आलेले आहेत परंतु तरीही इथं परत मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छता झालेलं पाहून त्यांनी इथे सर्व संघटना आणि नागरिक यांना एकत्र करून आज पुन्हा एकदा इथं स्वच्छता मोहीम ठेवलेली आहे. अतिशय उत्साहामध्ये इथं स्वच्छता मोहीम चालू आहे आणि नक्कीच याचा फायदा येथील सर्व नागरिकांना आणि येथील जी इकोसिस्टीम आहे त्याला त्याचा नक्कीच होणार आहे असा मला इथे विश्वास वाटतो. या मोहिमेसाठी मी त्यांना इथं शुभेच्छा देतो.